नमस्कार मंडळी, तर आज आता मी गाडीत बसली आहे. मुंबईला जातोय आम्ही आता. आणि आज माझ्या बाबांचा बर्थडे आहे. गणपतीचं दर्शन आम्ही सगळं निघालो आता मुंबईला करून. कोकण आमचं खूप छान आहे. सावंतवाडी कुठे गेलो आपण? ते सावंतवाडी मध्ये मजा आली. आणि आम्ही गोव्याला गेलो, मालवणला गेलो, अजून वेंगुर्ला, आनंदाला गेलो, खूप मजा केली. कुठे कुठे गेलो सांग बघू. पहिल्या दिवशी पहिलं गेलो सावंतवाडी, आम्ही गेलो सावंतवाडीला. दुसऱ्या दिवशी मालवणला गेलो, वेंगुर्ला गेलो, चिंदरला गेलो. मालवणला कुठे कुठे गेलो ते सांग. पहिले आपण कुठे गेलो? चिंदरला गेलो. पहिले चिंदरला, मालवणला गेलो. माझ्या आत्याजीकडे गेलो, मामी पप्पांच्या घरी गेलो, नंतर मावशीकडे गेलो, मेधा मावशीकडे गेलो. आम्ही मेधा मावशीकडे गेलो. तिथून मग अनिल काकांकडे, अनिल काकांकडून गेलो, अनिल काकांकडे गेलो. तिसऱ्या दिवशी आम्ही कुठे, तिथे घरीच राहिलो, आराम केला जरा. हा वेंगुर्ला, चौथ्या वेंगुर्ला गेलो होतो आमी. हा वेंगुर्ला कुठे, मूळ घरी गेलो होतो. अडारीला गेलो आम्ही, केलजी अंगल कडे गेलो. सगळ्यांकडे छान बाऊन जाट झाला. स्वाती मामी कडे गेलो, वैभव कडे, वैभव मामा कडे. गोव्याला गेलो होतो. अजून सगळ्यांकडे छान पाहुण चार झाला, छान दर्शन झालं, छान दर्शन झालं, छान पाहुण चार झाला. आणि गणपती पण सुंदर होता. गोव्यात कुठे गेलेलो आपण? गोव्यात आम्ही महालक्ष्मी कडे गेलो होतो, आणि मंगेशी कडे गेलो होतो. आणि काकांकडे गेलो. तिथे जंगल मध्ये राहतात. छान गणपती दर्शन झालं. आणि आणि कुठे 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 फिरलो आम्ही. रात्र झाली आम्हाला घरी यायला. नाही येताना उपरेल कर गेला. गेला घरी, मला जंगल दिसला. आम्ही खूप घाबरलो. मी नाही घाबरले. उपरेलकर कडे गेलो ना, देवताकडे रात्री. आम्ही निघालो आमच्या मुंबईसाठी, बॅक टू पॅवेलियन. आता मी निघालो मुंबईला. आणि काल आपण औरंगाबादला गेलेलो. औरंगाबादला पण गेलो होतो आम्ही. समुद्रावर गेलो, समुद्रावर गेलो होतो. फोटो काढले छान छान, फोटो काढले मस्त छान छान. मला निघताना वाईट वाटलं. आणि आपण कोण कोण गेलेलो ते सांग. आता आम्ही आता निघालो ना, तर माझी मीना जी होती ना, ती राहत होती. आम्ही गेलो होतो, आम्ही जात होतो, तर राहायला लागली मीनाजी. हो आणि हा बघा दादा, दादा बघ तिचा दादा. आणि इथे कोण बसलाय? माझे काका. नाव काय त्याचे? संदेश दिनेश कामत. सुभाष कामत. ही कोण आहे तुझी नाती? आई आहे. दाखव गो. आणि माझे बाबा, ह्यांचाच बर्थडे आहे. तू काय करणार? ह्यांचं नाव आहे संतोष सुभाष कामत. बर्थडे जसं झालो अरे केस रितेश काका ना, रितेश देशमुख. तुम्हाला काय सांगते, तुम्ही सुद्धा सर्वजण एकदा कोकणात या आमच्या. बघा कोकणात व्हिजिट द्या. कोकणाचा स्वर्ग आहे. कुछ दिन तो गुजारो हमारे कोंकण में. सर्व माणसं नारळासारखे आहेत. अतून बाहेरून कडक, बाहेरून कडक, अतून नारळ शाळेसारखी आहे. आम्ही तर डायलॉग काय, आता देऊळ आलं, देऊळ आलं, पाया पडायला रसाटा मारायचं.